आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि संपूर्ण दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पक्ष चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्ता संघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टातच फैसला होणार आहे। टाटा एअरबस प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचा गौप्य स्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। प्रकल्प 2021 मध्ये गुजरातमध्ये जाणार होता हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माहिती होतं, तर एमआयडीसीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना सांगूनही सरकार ढिम्म होतं असा आरोप त्यांनी केलाय। रिफायनरी महाराष्ट्रातच होणार आहे असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय। गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी असून 3 लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे तब्बल 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे असंही ते म्हणाले। विरोधामुळे प्रकल्प महाराष्ट्र आणि केरळ अशा 2 राज्यात विभागून होऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले। जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यमंत्र्यांनी दिलं, त्यामुळे खरे अधिकार कुणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं। आदित्य ठाकरेंनी हा टोला लगावलाय, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे असंही ते म्हणाले। शिंदे पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर कडाडून हल्ला चढवलाय। तुमचं वय किती, तुम्ही पक्षासाठी काय केलं असा सवाल विचारत तुमच्यासाठी 2 आमदारांचे बळी दिल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये 123 प्रकल्प आले आणि कार्यान्वित होत असल्याची माहिती माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली। सध्या राज्यात थापेबाजी सुरू असून बऱ्याच गोष्टी आम्हालाही बाहेर काढता येतील असा टोला देखील त्यांनी लगावला। राज्यातले उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार नव्हे तर महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका रामदास आठवलेंनी केलेली आहे। त्याचबरोबर राज ठाकरेंची आम्हाला आवश्यकता नसल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये आता 2 मोठे प्रकल्प येणार आहेत। पुण्यामध्ये 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या 2 कंपनी पुण्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत। केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली आहे। यामुळे 5,000 रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय। कोरोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे। गैरव्यवहारांच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे। बच्चू कडू यांना मी स्वतः फोन केला त्यामुळे ते गुवाहाटीला गेल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं, तर कडूंवरती लावलेले आरोप चुकीचे असल्याचंही ते म्हणाले। आम्ही दोघेही मतभेद बाजूला ठेवून सरकारसोबत राहणार आहोत असं रवी राणा म्हणालेल्या फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते। तसंच आपल्या वक्तव्यानं कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्यांची दिलगिरीही रवी राणांनी व्यक्त केली आहे। रवी राणांसोबतच्या वादावरती आमदार बच्चू कडू मंगळवारी भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यापूर्वी कार्यकर्त्यांसोबत महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे। कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। रवी राणांच्या आरोपांवरती आमदार बच्चू कडू मंगळवारी अमरावतीमध्ये आपली भूमिका जाहीर करणार आहेत। त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्याची नेहरू मैदानावरती जोरदार तयारी सुरू झाली आहे। राज्यभरातून कार्यकर्ते यावेळी हजेरी लावणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आलेले आहेत। सुमारे 400 पायऱ्या चढून त्यांनी आपलं श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत उतेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं। त्यांचा मुक्काम दरे गावातच असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिला शेतकरी मेळावा घेणार आहेत। 26 नोव्हेंबरला बुलडाण्यातल्या चिखली गावात ठाकरेंचा पहिला शेतकरी मेळावा होणार आहे। यावेळी ते शिंदे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ईशा झा असं त्यांच्या मैत्रिणीचं नाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते सोबत राहत होते। ईशा झा यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्वराज्य संघटना विस्तारासाठी संभाजीराजे राज्यामध्ये दौरा करतात। नाशिक जिल्हा दौऱ्याच्या 2र्या दिवशी देखील गावोगावी जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि यावेळी संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना स्वतःच्या हातानं जेवण वाढलं। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये स्वराज्य संघटनेची सभा झाली। यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी जनतेशी संवाद साधला। येत्या 6 दिवसात नाशिकमधील खड्डे बुजवले नाहीत तर टोल बंद करणार आहे असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय। वडप्यापासून पिंपळगावपर्यंत रस्ता करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। परराज्यामधून वारंवार चोरून मद्य आणणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे। आरोपींवरती मुक्का लावण्याचे आदेश दिल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे।
वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीची फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झालेला आहे। शहराचा पाणीपुरवठा हा पुढील 3 दिवस बंद राहणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले। उल्हासनगर महापालिकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता नेताजी चौकातील सार्वजनिक शौचालय पाडले। रस्ते रुंदीकरणादरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये रेशन दुकानातील पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्याचं समोर आलेलं आहे। दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याने गोरगरिबांचे प्रचंड हाल होत आहेत आणि रेशन वाटपासाठी पूर्वीचीच पद्धत अवलंबावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात आलेली आहे। बुलढाण्यामधील मुंबई नागपूर महामार्गावरती पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं। जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत खड्ड्यातच बसू असा इशारा यावेळी देण्यात आला। बीडमध्ये एकही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही असं आश्वासन पालकमंत्री अतुल सावेंनी दिलेलं आहे। यासंदर्भात बीडमधील आमदार खासदारांची महत्त्वाची बैठक झाली। यावेळी पीक विमा कंपनीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी 400 रुपयांची लाच मागणाऱ्या औरंगाबादेतील कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे। न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाचा जो आहे तो पाठपुरावा करत त्याची वाचा फोडली, त्याची दखल घेत कृषी मंत्री सत्तारांनी ही कारवाई केली आहे। आरटीओचे अधिकारी साखर कारखानदारांकडून आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप करत सोलापूरमध्ये ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन केलं आणि यावेळी आक्रमक पदाधिकाऱ्यांनी स्वतःला आरटीओ कार्यालयामध्ये कोंडून घेतलं। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 8,21,097 शेतकऱ्यांची पिकं बाधित झालेली आहेत। याबाबत पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं सरकारकडे 532,47,00,000 नुकसान भरपाईची मागणी केली आहे। धानाचा कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात दिवाळी संपली तरी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू झालेलं नाहीये, तर गेल्या 20 दिवसांपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे पण केंद्र सुरू झाली नसल्यानं शेतकऱ्यांना आपलं धान व्यापाऱ्यांच्या दारात नेण्याची वेळ आली आहे। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। या सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। रबी पेरण्यांचा खर्च भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढल्याचं पाहायला मिळत आहे। लासलगाव मनमाडसह नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झालेले। दिवाळीनिमित्त 10 दिवसांपासून लिलाव बंद होते। लिलाव सुरू झाल्यानं कांद्याची मोठी आवक झाली। कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागं 540 रुपयांची वाढ झालेली आहे। यवतमाळमध्ये 5,00,000 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे, मात्र यंदा कापसाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत। कापूस उत्पादनाचा खर्च जास्त आहे, त्यात कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत। यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील टेंभी इथल्या शेतात सोयाबीनच्या गंजीला अज्ञातानं आग लावली। या आगीमध्ये सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। या प्रकरणी महागाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यामधील लिंगनूरमध्ये वटवाघुळांनी धुमाकूळ घातलेला आहे। शेकडो वटवाघळांनी एका रात्री द्राक्षबाग उद्ध्वस्त करत सुमारे 7,00,000 रुपयांची द्राक्ष नष्ट केली आहेत। यामुळे लिंगनूरमधील शेतकरी संकटात सापडलाय। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं सरकारविरोधात खोके आंदोलन केलं। यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। यवतमाळमध्ये महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियननं मोर्चा काढला। 21,000 रुपये किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। राज्यातील उद्योग बाहेर जात असल्यानं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संघटना आक्रमक झालेली आहे। हे उद्योग बाहेर जाण्यानं सर्वच क्षेत्रात अस्वस्थता असून राज्यानं नवनवीन उद्योग येण्यासाठी पूरक धोरण राबवावं अशी मागणी केली आहे। भिवंडीमधल्या आनंद दिघे चौकामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं उद्योगांचं विमान, गुजरातला बेरोजगारीचं गाजर मराठी तरुणाला असं आंदोलन करण्यात आलं। यावेळी हातगाडीवरती गाजर ठेवून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं शिंदे फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची टीका करत राष्ट्रवादीनं राज्यभरामध्ये जोरदार निदर्शनं केली। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्येही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत शिंदे फडणवीस सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत। सिरोंच्या तालुक्यामध्ये सततच्या भारनियमनामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या कार्यालयाला घेराव घालून घोषणाबाजी करत निदर्शनं केली। वीज वितरण कार्यालयाकडून केवळ 8 तास वीज पुरवठा होतोय, तर 2 दिवसात कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।
सोलापुरामध्ये जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना एसीबीने 25,000 लाच स्वीकारताना रंगे हात पकडलं. 5वी ते 8वीचे वर्ग वाढवण्यासाठी स्वयं अर्थसहाय्य शाळेनं वर्ग वाढवण्यासाठी परवानगी मागितली होती आणि यासाठी यूडीएस वरती सही करण्यासाठी त्यांनी 50,000 रुपयांची मागणी केलेली होती. अकोल्यामध्ये ठाकरे पक्षातील शहर प्रमुख विशाल कपालेंची हत्या झाली. 2 अज्ञातांनी चाकू हल्ला करून पळ काढला. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असून अधिक तपास सुरू आहे. मोबाईल वायफायचा पासवर्ड दिला नाही म्हणून एकाची हत्या झालेली आहे. पनवेलच्या कामोठे परिसरातली ही घटना आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी अटकेत आहेत. भंडारा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये मुद्देमाल सुरक्षा कक्षामध्ये तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 35 काडतूस चोरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलेश खडसे याला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. वृद्धाश्रमामध्ये केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या संकेत झाडे या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्या ताब्यातून जवळपास 2,35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यामध्ये सराफा व्यापाऱ्याला बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून बळजबरी लुटणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. या आरोपींकडून 8,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंढरपुरामधील आजी माजी आमदारांनी आंदोलन करूनही रखडलेल्या रांजणी रस्त्याचं काम काही होत नाहीये. गोपाळपूर ते रांजणी रस्त्यावरती एक गाडी पलटी झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला. लवकरात लवकर या रस्त्याचं काम व्हावं अशी मागणी केली जाते आहे. नाशिकमध्ये पळशी चिखली मार्गावरती क्रुझरचा अपघात झालेला. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोलीमधल्या चारमोशी तालुक्यामधील मालेरमाल गावातील तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. तर या भागातील मत्स्य व्यवसायही बुडाला आहे. बीडच्या आंबेजोगाई इथं तरुणानं दरीमध्ये उडी घेत आत्महत्या केलेली आहे. दिनेश लोमटे असं या तरुणाचं नाव आहे. आईच्या डोळ्यात देखत त्यानं दरीत उडी घेत आत्महत्या केली असून यामागचं कारण अद्याप अस्पष्ट झालं. पुण्याच्या खेड तालुक्यामधील आडगाव बंधारा इथे पोहायला गेलेल्या 2 मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वन्यजीव रक्षक संस्थेनं या दोघांचे मृतदेह शोधून बाहेर काढलेले असून शिवम गोपाले आणि सार्थक ढोरे अशी या 15 वर्षीय मृत मुलांची नावं आहेत. खामगाव जालना महामार्गावरती देऊळगाव राजाजवळ भीषण अपघात झाला. एक भरधाव कार नदीत कोसळली. यात कारमधील 5 जण जखमी झाले असून त्यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवंडीतल्या जकात नाका इथे पंचायत समिती कार्यालयाजवळ दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. पुण्याच्या आंबेगावामध्ये एका पाळीव कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला केला. कुत्र्याच्या मालकानं वेळीच धाव घेत आरडाओरडा केल्यानं कुत्र्याला जीवदान मिळालं. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. विषय सभापतीच्या निवडणुकीमध्ये दगापटका टाळण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उमरेड करांडला इथे जंगल सफारीसाठी गेलेले होते. यावेळी त्यांच्या जिप्सी मागे वाघ लागल्याची घटना घडली. चालकानं प्रसंगावधान राखत जिप्सी जोरात पळवल्यानं यात दिसून येत आहे. करमाळ्यामध्ये श्रीकांत फाउंडेशनच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलं. खासदार विखे रणजित सिंग निंबाळकर शहाजी बापू पाटील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतनमध्ये भाऊबीजेचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिव्यांग आणि कचरा वेचणाऱ्या मुलींनी विविध कार्यक्रम सादर केले. त्याचसोबत पोलीस आणि परिचारिकांनी मंत्री शंभूराज देसाईंसोबत भाऊबीज साजरी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोल्हापुरामध्ये नृसिंहवाडी इथे दत्त दर्शन घेतलं. पहाटे अचानकपणे तो मंदिरात दाखल झाल्यानं पुजाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सचिनसोबत यावेळी मुलगा अर्जुन तेंडुलकरही उपस्थित होता. बुलडाणा जिल्ह्यामधील शे गावातील गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. सलग 5 दिवस सुट्टी असल्यानं मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेलेला होता. भाजपतर्फे येवल्यातून धन्यवाद मोदीजी अभियान स्थान मार्गक्रमण सुरू आहे आणि हा रथ संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरून केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून लाभ मिळालेल्या नागरिकांकडून धन्यवाद मोदीजी या पत्राचं संकलन करणार आहे. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये सहस्त्रा अर्जुन जयंतीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गणपती मंदिरात महाआरती करून ढोलताशांच्या गजरात या शोभायात्रेला सुरुवात झाली. गुहागरच्या पाटपन्हाळेमध्ये सुरू असलेल्या मिसळ महोत्सवाला खवय्यांसह पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध शेफ निलेश लिमये यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारची मिसळ आतापर्यंत 5,000 जास्त जणांनी चाखली आहे.
गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडलेली होती। या घटनेमध्ये 141 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 177 अधिक जणांना वाचवण्यात यश आलेले तर 19 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून अजूनही शोध मोहीम सुरू आहे। मोरबीतील घटनेच्या चौकशीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आलेली असून गुजरात पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय तर मोरबी पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलेले आहे। ओरेवा कंपनीचे 9 कर्मचारी ताब्यात आहेत। मोरबी इथल्या दुर्घटनेबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले। मोरबीतील दुर्घटना खूपच दुर्दैवी असून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं। राजस्थानच्या जयपूर सेशन कोर्टमध्ये असलेल्या तुरुंगातच सराईत गुन्हेगारांनी भुयार खोदलं। ही भुयारं रातोरात खोदण्यात आल्याची शक्यता असून त्या माध्यमातून कुठल्याही हायप्रोफाईल गुन्हेगाराला सोडवण्याचा कट शिजत होता अशी चर्चा आहे। आसामच्या कामरूपमध्ये बिबट्याची दहशत पसरलेली होती। या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे तर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता दरमहा 1600 रुपये द्यावे लागणार आहेत। ब्लू टिक मिळाल्याच्या 90 दिवसात सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे। चीनमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झिरो कोविड धोरणानं परिस्थिती भयंकर होत चाललेली आहे। झेंगझू प्रांतामध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे, त्याला कंटाळून फॉक्सकॉन इथल्या आयफोनच्या कारखान्यातील हजारो कर्मचारी पळून जात आहेत। अन्न पाण्याविना शेकडो किलोमीटर चालत जात आपलं घर गाठतानाचे व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत। टांझानियामधील लायन सफारीतला एक व्हिडिओ हा व्हायरल होतोय। त्या 3 सिंह हे सफारीच्या मार्गावरती मस्ती करताना दिसत आहेत। या सिंहांनी संपूर्ण रस्ता अडवलेला असून त्यांना बाजूला करण्याची कुणाचीही हिंमत होत नाहीये। भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत हॉटेल कर्मचाऱ्यावरती तो संतापला। कर्मचाऱ्यांनी विराटच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या रूमचा व्हिडिओ बनवून शेअर केला। याबाबत विराटनं हॉटेल कर्मचाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये काही पोलीस ट्राय नॉट टू लाफ हा खेळ खेळताना दिसतात। नागालँडचे मंत्री टीम झेम इमना यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर केलेला आहे। सोशल मीडियावरती सध्या एक रेल्वे क्रॉसिंगचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक महिला आपल्याच नादात रेल्वे रूळ ओलांडताना दिसते। या दरम्यान रेल्वे रुळावरती गाडी येताना दिसते आणि रेल्वे रूळ ओलांडणारी महिला वेळीच लक्ष देते आणि तिथून निघून जाते। हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तर या होत्यात संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या विविध क्षेत्रातल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्या आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून पाहिल्या। तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।